मुलांसाठी डब्यात काय द्यायचं हा सर्वांनाच प्रश्न पडतो. शाळा देखील सुरू झालेल्या आहेत, तर ही एकदम झटपट रेसिपी आहे आणि त्याचबरोबर पौष्टिक देखील. तर त्यासाठी कढईमध्ये मी गरम करून घेत आहे तेल. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे. तेलामध्ये व्यवस्थित कडकडू द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घेत आहे. त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं, बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची, बारीक कट करून घेतलेला गाजर, त्याचबरोबर मी यामध्ये हिरवी मिरची टाकून घेत आहे. ही देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि भाज्या देखील यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता. तर हे तेलामध्ये व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनिट लागतात हे सर्व छान तेलामध्ये व्यवस्थित या पद्धतीने तळसायला. तर इथे पाहू शकता कांदा देखील छान तळसला गेलेला आहे. आणि त्यानंतर आता यामध्ये ॲड करूया चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर 1/2 चमचा हळद. तर यामध्ये कोणतेही मसाले ॲड करायचे नाहीत. तर ही रेसिपी अशीच खूप छान लागते. व्यवस्थित हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे मी घेतलेले आहेत घरगुती शेवया. तर याऐवजी तुम्ही रेडीमेड बाजारातल्या शेवया देखील वापरू शकता. तर इथे मी 1 वाटी ह्या शेवया घेतलेल्या आहेत. या शेवया यामध्ये ॲड करूया आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तेलामध्ये व्यवस्थित छान परतवून द्यायचं आहे. याला लालसर रंगापर्यंत तेलामध्ये परतवून घेऊया. 2 ते 3 मिनिट लागतात शेवया यामध्ये व्यवस्थित भाजून द्यायला. 3 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता शेवया छान इथे भाजल्या गेलेल्या आहेत. लालसर रंग देखील याला आलेला आहे. त्यानंतर यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे पाणी. तर 1 ग्लास पाणी मी यामध्ये ॲड करून घेत आहे. पाणी ॲड केल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान हाय हीटवरती एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर गॅस कमी करून झाकण लावून याला शिजवून घ्यायचं आहे. तर याला अगोदर हाय हीटवरती उकळी आलेली होती आणि त्यानंतर पाहूया तर इथे थोडंसं पाणी अजून राहिलेलं आहे. तर झाकण लावून पुन्हा 5 मिनिट याला लो फ्लेमवरती शिजवून द्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता 5 मिनिटानंतर आपल्या शेवया इथे बनवून तयार झालेल्या आहेत. एकदम मॅगीसारख्या दिसत आहेत. लहान मुलं याला मॅगी समजून नक्कीच खातील. त्यानंतर यामध्ये शेवटला कोथिंबीर ॲड करूया. मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता लहान मुलांचा डबा इथे बनवून तयार झालेला आहे. तर याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपण डब्यामध्ये भरून घेऊया. तर इथे फ्रूट्स दिलेले आहेत आणि आता यामध्ये आपण शेवया डब्यामध्ये ॲड करून घेऊया. तर लहान मुलं मॅगी समजून नक्कीच हा डब्बा पूर्ण फिनिश करून येतील. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. खरंच खूप छान होते आणि मुलं देखील आवडीने खातील. एकदम सोपी ही रेसिपी आहे आणि त्याचबरोबर पौष्टिक देखील आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा.